नमस्कार, मी प्राची साळुंखे, बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज आहे कोल्हापूर मधून. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार ही कायम आहे. पंचगंगा नदी पाणी पातळी ही आता 32 फुटांवर गेली आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 37 बंधारे पाण्याखाली गेल्यात. या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय. काही गावांचा अंशतः संपर्क तुटला आहे. कोल्हापूर शहराजवळचा कळंबा तलाव हा ओव्हरफ्लो झालाय. चंदगड, आंबोली, पाटगाव या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे आणि राधानगरी धरण क्षेत्रातही पाण्याची पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याचं कळत आहे. या क्षणाची महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. चांदोली धरण परिसरातही पावसाचा जोर कायम आहे. तर दुसरीकडे गगन बावडा घाट, आंबा घाट परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याचं कळत आहे. तर आपण पाहतो गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार ही सुरूच आहे. तर आता पंचगंगा नदीने आपली पाणी पातळी 32 फुटांवर आल्याचं कळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 37 बंधारे देखील पाण्याखाली गेले आहेत आणि काही गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे. आता प्रशासन यावर काय उपाययोजना करत आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. दिवसेंदिवस कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर हा वाढत चालला आहे. कोल्हापूर शहराजवळचा जो कळंबा तलाव आहे तो देखील ओव्हरफ्लो झाल्याची माहिती मिळते. आपण या दृश्यांच्या माध्यमातून देखील पाहू शकतो. चंदगड, आंबोली, पाटगाव परिसरात जोरदार पाऊस होतोय आणि या पावसाचा फटका कुठेतरी तिथल्या रहिवाशांना होतोय. आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी राजगोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राजगोळकर, काय अधिक माहिती मिळत आहे? एक तर आपण जे दृश्य दाखवतोय प्रेक्षकांना ती कळंबा तलावाची आहेत. कोल्हापूर शहराजवळ हा तलाव आहे आणि तो तलाव सध्या ओव्हरफ्लो झालेला आहे आणि त्या तलावाचं पाणी जे सध्या ते आता ओढ्यामार्फत नाल्यांमार्फत पंचगंगा नदीत मिसळेल. पण महत्वाची बातमी हीच आहे कोल्हापूरकरांसाठी, ती म्हणजे फक्त 7 फूट पाणी अवघं शिल्लक राहिलेलं आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी राजाराम बंधाऱ्यावरची जी आहे ती 32 फुटांवर आहे आणि 39 ही इशारा पातळी आणि 43 ही धोक्याची पातळी आहे. जर 7 फूट पाणी आजच्या रात्री किंवा उद्या दुपारपर्यंत जर वाढलं तर मात्र कोल्हापूर शहरातल्या काही भागात किंवा जिल्ह्यातल्या जी सखल भागातली गावं आहेत म्हणजे पंचगंगा नदी काठची, त्या गावांमध्ये कदाचित पाणी शिरू शकतं असा एक अंदाज वर्तवला जातोय. पण कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पावसाची संततधार पाहायला मिळते. चंदगड, आंबोली, पाटगाव, राधानगरी धरण क्षेत्र, चांदोलीचं धरण क्षेत्र या भागात मुसळधार असा पाऊस पडतोय. गेल्या 24 तासांमध्ये गगनबावडा घाट किंवा गगनबावडा तालुका जो आहे त्या भागात अक्षरशः म्हणजे अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे अनेक नद्या ज्या आहेत मग हिरण्यकेशी, ताम्रपर्णी, घटप्रभा, दूधगंगा, वेदगंगा या नद्या असतील, या सगळ्याच नद्यांच्या पाणी पातळीत सध्या वाढ होती आणि आज सकाळीच पंचगंगा नदीचं पाणी जे आहे ते पात्राबाहेर पडलेलं आहे आणि त्यामुळे सगळ्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सध्या जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. बिलकुल संदीप, या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नेमक्या काय उपाययोजना केल्या जातात? नाही, राहुल रेखावार हे जे नवीन जिल्हाधिकारी कालच ज्यांनी म्हणजे बैठकी घेतली, आढावा बैठक कोल्हापूरमध्ये, ते नव्यानंच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झालेले आहेत. त्यांनी बैठक घेतलेली आहे कारण नदीकाठची जी गावं आहेत त्या गावांना सगळ्यात पहिल्यांदा मदत पोहोचवणं महत्वाचं असतं आणि सध्या कोरोनाचा काळ आहे आपल्याला माहित आहे. त्यामुळे आत्ताच्या काळामध्ये एकतर लसीकरण पूरग्रस्त भागातली जी गावं आहेत किंवा नदीकाठची जी गावं आहेत त्या गावातल्या लोकांना लवकरात लवकर लसीकरण करण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने घेतलेली आहे. कदाचित एनडीआरएफची टीम बोलावली जाऊ शकते पण सध्या तरी तशी परिस्थिती नाही आहे. पण पुढच्या 48 तासांमध्ये कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे हवामान खात्याकडून आणि जिल्हा प्रशासनाकडून. त्यामुळे भूस्खलन काही ठिकाणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराबाहेर जर महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असा देखील इशारा जिल्हा प्रशासनानं दिलेला आहे. त्यामुळे जर पुढच्या 48 तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहिला तर मात्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. बिलकुल, नक्कीच. धन्यवाद संदीप तुम्ही दिलेल्या या महत्वपूर्ण माहितीबद्दल. तर वळतो पुढच्या बातमीकडे. कोल्हापूर पन्हाळा या रस्त्यावर झाड कोसळलेलं आहे आणि मुसळधार पावसाने रजतपूर वाडीजवळ हे भलं मोठं झाड कोसळल्याचं कळतंय आणि आपत्ती व्यवस्थापनाचं पथक घटनास्थळी दाखल झालंय. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो कशा प्रकारे हे झाड कोसळलेलं आहे. झाडाच्या फांद्या हटवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. तर अजून एक बातमी आहे कोल्हापूरमधून. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार ही सुरूच आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 29 फुटांवर आली आहे. राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे आणि जिल्ह्यातील 18 बंधारे पाण्याखाली गेल्याची माहिती समोर आली आहे. तर या धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. Thank you.
तर आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची बातमी, कोल्हापूरची ही तिसरी बातमी आहे. या ठिकाणी पावसाची संततधार ही सुरूच आहे. तर पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 29 फुटांवर आली आहे. राजाराम बंधारा देखील पाण्याखाली गेल्याची माहिती मिळते आहे. जिल्ह्यातील साधारण 18 बंधारे हे पाण्याखाली आहेत आणि त्यामुळे इथल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनामार्फत काही उपाययोजना देखील या ठिकाणी करण्यात येत आहेत. इथल्या धरणक्षेत्रात देखील पावसाचा जोर कायम आहे. तर पाली आंबा नदीचा रौद्रावतार देखील पाहायला मिळाला आहे. धोक्याची पातळी या नदीने ओलांडली आहे. पाली खोपोली मार्गावरील पाली आणि जांभूळपाडा पुलावरून पाणी तासन तास वाहत आहे आणि त्यामुळे इथली जी वाहतूक आहे ती देखील ठप्प झाली आहे. प्रशासनाने इथल्या नागरिकांना आणि स्थानिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. तर आपण पाहतोय राजगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्यात सलग मुसळधार पाऊस कोसळतोय. आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे जनजीवन देखील या ठिकाणी विस्कळीत झालंय. पावसाचा जोर वाढल्याने वाकण पाली खोपोली राष्ट्रीय महामार्गावरील पाली आणि जांभूळपाडा पुलावरून पाणी गेलंय. त्यामुळे दोन्ही बाजूची जी वाहतूक आहे ती गेल्या अनेक तासांपासून ठप्प आहे. त्यामुळे इथल्या रहिवाशांना किंवा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय आणि या त्रासाकडे आता प्रशासनाचं लक्ष कधी जात आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार. आता बातमी आहे भिवंडीमधून. भिवंडीतल्या वऱ्हाळा देवी तलावाची भिंत धोकादायक असल्याचं समोर आलंय. तर जीवनदायी तलाव हा जीवघेणा बनणार आहे का हा देखील प्रश्न आता सामान्यांमार्फत विचारला जातोय. तलावाची धोकादायक भिंत ही कर्दन काळ तर नाही बनणार ना असा प्रश्न देखील उपस्थित होतोय. भिंतीमुळे 25,000 नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय आणि महानगरपालिका प्रशासन भिंतीच्या दुरुस्तीकडे लक्ष देणार का असा संतप्त सवाल भिवंडीकरांचा आहे. पाण्याचा स्तोत्र पूर्ण पाणी पिण्यासाठी देखील महापालिका वापरते पण याची जी भिंत आहे याच्या स्ट्रक्चरल ऑडिट केलं असेल असं आम्हाला काही आजपर्यंत आठवत नाही किंवा याची रिपेरिंग झालेली असेल असं आठवत नाही. बाहेरून प्लास्टर करून दिलेलं असेल पण हे फार मोठी याच्यामध्ये जीवितहानी होण्याचे हे संकेत आहे. इथे जर शाळा आता कोरोना काळ आहे म्हणून शाळा बंद आहे. 3,000-3,500 विद्यार्थी शाळेत शिकतात. इथं रहिवास वर्ग 20,000 ते 25,000 लोकांचा रहिवास वर्ग आहे पण याच्याकडे महापालिका दुर्लक्ष करतायत आणि त्याचे अधिकारी पण दुर्लक्ष करतायत असं आमचं सर्व रहिवाशांचं म्हणणं आहे. जरी ही भिंत पडली नसती तर जवळजवळ 25,000 ते 30,000 लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं असता. जर भिंत पडली म्हणून चांगला झाला नाहीतर काय झालं असता. लोक बेहाल होऊन रोडवर आले असते आणि जीवित आणि 100% झाले असते कारण पाण्याचा फ्लो एवढा जास्त होता की त्याला रोखणं फार मुश्किल होतं. मी प्रशासनावर असा आरोप करतो आम्ही वारंवार त्यांना सांगतो की ही जी रिपेरिंग करता ही रिपेरिंग करून चालणार नाही. इथं लेटरिंग वॉल तुम्हाला एक तर बाहेरून एक तर आतमधून तुम्हाला मारावं लागेल तरच याचा फ्लो पाणी जर हे फुटलं तर कमीत कमी 20 ते 25,000 लोकांचा मृत्यू 100% होईल एवढा मी तुमच्या माध्यमातून सांगतो. तर याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी रवी शिंदे. आपण पाहतोय भिवंडीतल्या वऱ्हाळा देवी तलावाची भिंत धोकादायक बनलेली आहे. प्रशासन काय करतंय, प्रशासन झोपलंय का असा सवाल देखील आता नागरिकांकडून विचारला जातोय. काय अधिक माहिती आहे रवी? अच्छा, आपण जर पाहिलं तर आपल्या पूर्ण राज्यामध्ये अशा विविध घटना होत आहेत. त्याच्यामध्ये तलाव असेल, नाला असेल किंवा धरण असेल, याच्या भिंती कोसळून अनेक जण मृत्युमुखी पडलेले आहे. असाच प्रकार भिवंडीतील वऱ्हाळदेवी तलावाचा होऊ शकतो कारण जवळ 70 ते 80 वर्षापूर्वीची ही भिंत आहे आणि पूर्ण उतार आहे. उतार असल्यामुळे जर ती भिंत कधी तुटली तर अक्षरशः 20 ते 25,000 नागरिक त्या परिसरामध्ये राहतात. आणि जर आपण जर बघितलं तर सोमवारी जो मुसळधार पाऊस झाला त्या मुसळधार पावसामध्येच याचं जिवंत उदाहरण आपल्याला पाहावयास मिळालं. कारण जे पाणी जे पाण्याचा फ्लो जो आहे तो पूर्ण आतमध्ये घुसला आणि ते साईनाथ पॉवर आहे यांचं कंपाऊंडची जी भिंत आहे ती अक्षरशः पडली गेलेली आहे. त्याच्यामुळे किती ती जर पडली नसती तर तेथील अनेक घरामध्ये बंगल्यामध्ये किंवा जिथे काय रहिवासी त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं असतं आणि मोठी हानी झाली असती. मात्र याकडे महानगरपालिका प्रशासनाचं संपूर्णपणे दुर्लक्ष होत आहे आणि फक्त वर्षानुवर्ष फक्त
रिपेरिंगचा खर्च दाखवला जातो लाखो रुपये, मात्र याकडे लक्ष देण्यात येत नाहीये. आणि दुसरी बाब आपण जर बघितलं तर अक्षरशः तिथून जो धबधबा निघतो म्हणजे जे त्यांनी जे त्या भिंतीच्या नंतर आणि त्याच्यासाठी फक्त एकच नाला टाकलेला आहे आणि जर नाल्यामध्ये जे डाईंग साइजिंग वाले त्यांचे पण पाईप टाकलेले आहेत त्याच्यामुळं पाण्याचा निचरा होत नाहीये आणि भविष्यामध्ये मोठी घटना होऊ शकतो. त्यामुळे आता नवनिर्वाचित जे आयुक्त आलेले आहेत भिवंडीमध्ये सुधाकर देशमुख, तर त्यांनी लक्ष देणं हे गरजेचं आहे. नक्कीच, धन्यवाद रवी तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल. तर भिवंडीत मुसळधार पाऊस झाल्यामुळे खोणी पुलावरून पाणी वाहू लागलंय. पूल पाण्याखाली गेल्याने 7 गावांचा संपर्क देखील तुटलाय. तर भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातही पाणी साचल्याचं कळत आहे. या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो किती मोठ्या प्रमाणात हे पाणी साचलंय. भिवंडीत देखील दिवसेंदिवस पावसाचा जोर हा वाढत चाललाय आणि इथल्या नागरिकांना मात्र या साचलेल्या पाण्याचा त्रास होतोय. तर आता उल्हासनगर मधील मोठी बातमी आहे. पावसामुळे टेकडीवरील माती खचली आहे. या क्षणाची महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. माती खचल्याने 2 घरं कोसळली आहेत. महानगरपालिकेने नोटिसा पाठवल्या होत्या आणि आज ही घटना घडली आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपल्यासमोर आहे. उल्हासनगर मधली ही बातमी आहे. पावसामुळे टेकडीवरची जी माती आहे ती खचली आहे आणि माती खचल्याने 2 घरं कोसळली आहेत. या घरांना महानगरपालिकेने नोटिसा पाठवल्याचं देखील समोर आलंय. नेमकं ही घटना कशी घडली आहे, ही माती कशी खचली आहे, त्यानंतर या ठिकाणी काही जीवितहानी झाली आहे का हे अद्याप तरी कळू शकलेलं नाही आहे. मुंबई आणि ठाण्याच्या परिसरामध्ये डोंगराचा भाग खचला होता आणि काही घरं त्यामध्ये कोसळली होती आणि त्यामध्ये जीवितहानी देखील झाली होती. उल्हासनगर शहरामध्ये देखील हीच परिस्थिती आहे. सध्या उल्हासनगर कॅम्प नंबर 1 भागात आपण आहोत. धोबीघाटचा परिसर आहे, पॅनल क्रमांक 1 परिसर. आणि या ठिकाणी 2 दिवसापूर्वी हे टेकडीवर राहणारी जी घरं आहेत ती घरं कोसळली होती. 2 घरं यामध्ये कोसळली होती. जीवितहानी यामध्ये झाली नव्हती, मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. रात्रीच्या सुमारास ही घरं कोसळली होती. पालिकेनं येऊन इथल्या स्थानिक नागरिकांना आता नोटिसा दिलेल्या आहेत घर खाली करण्याचा. पालिकेनं पालिकेचं काम केलेलं आहे, मात्र आता इथले रहिवासी जे आहेत ते भीतीच्या वातावरणात जगत आहेत. पालिकेनं नोटिसा दिलेल्या आहेत. त्यांच्या काय भावना आहेत, जीव मुठीत घेऊन सध्या राहत आहेत कारण अनेक घरं इथे कोसळण्याच्या मार्गावर आहेत. काय सांगाल, पालिकेनं तुम्हाला जर नोटीस बजावली की घरं खाली करा, मग तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी राहत आहे? तरी म्हणजे आमची परिस्थितीच नाही ना दुसरीकडे जाऊन राहायची. एकतर कोरोनामुळे वर्ष 1.5 वर्ष आम्ही घरचं काम दुसरे धुणं भांडे करून जगतो आणि त्यामुळे आम्हाला जाताच निघताच येत नाही. भाड्याने घर घ्या, त्यांना पहिल्यांदा डिपॉझिट द्या, जमतच नाही ना आम्हाला. आणि आम्ही लहान मुलं घेऊन असंच जगतो. फक्त दरवर्षी आम्हाला तिथं आश्वासन मिळतं की तुम्हाला आम्ही करून देतो, तेवढ्या पुरतं मतदान चालू असतं तेवढंच, नंतर विचारत सुद्धा नाही. आम्ही देखा मैंने की जमीन भी धस रहा है, जमीन भी धस रहा है, लेकिन इसके बावजूद भी घर गिर सकता है कभी, फिर भी रह रहे आप. फिर क्या करे, कहां जाए, हम लोग गरीब है, किधर जाएंगे. हमको सीधा आके बोलते है, नोटिस देते खाली करो जाओ कहीं भी जाओ, पर कहीं कहां जाए. गरीब आदमी हमको खाने को लाने पड़ता है, हम लोग रहेंगे कहां. हमारे छोटे छोटे बच्चे लेके कहां कहां घूमेंगे. अभी इतना मुसीबत, दुर्घटना हुई यहाँ पे, तो किस तरह से रह रहे हैं आप, क्या क्या कहोगे? अब क्या करें, अब रात भर सोते नहीं बच्चे लेके, रात भर उठ बैठ देख रहे हैं कि अब क्या होएगा. तब उसके बाद हम सब अपना लेके उधर बैठते हैं, बच्चे लेके क्या करें. अब बच्चे लोग सो जाते हैं, हम सब सियान हो तो बैठे ही रहेंगे ना. अभी कुछ रात बिरात हो गया तो कहाँ जाएगा रे. एक दिन तो दूसरे घर पर गए, कितने दिन दूसरे घर पर रखेंगे कोई. सध्या सुद्धा भीती आहे आम्हाला. तुम्ही देखील या ठिकाणी काहीतरी पाठपुरावा केलेला आहे संरक्षण भिंती संदर्भात. टेकडीवरील ही घरे आहेत, तर पावसाळ्यात माती खचून दुर्घटना होण्याची शक्यता असतात. तर आम्ही प्रशासनाला, महानगरपालिकेला संरक्षक भिंत बांधण्यात यावी असा 2 वर्षापूर्वी पाठपुरावा केलेला होता, परंतु महापालिका ऐकून घेत नाही. आणि असं जर कधी माती खचली किंवा दुर्घटना झाली तर ह्या कडेवरच्या घरांना खाली करा असं सांगण्यात येतं, परंतु हे जाणार कुठं. त्यांची पर्यायी व्यवस्था व्यवस्थितपणे केली जावी आणि त्यानंतर इथं संरक्षक भिंत बांधली जावी अशी आमची मागणी आहे आणि त्यांना न्याय भेटावा. ते जाणार कुठं. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, कॅम्प नंबर 1, उल्हासनगर.
आणि आता बातमी आहे अंबरनाथ मधून. अंबरनाथ मध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं वालधुनी नदीच्या पाण्यात प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. वालधुनी नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने नदीकाठच्या घरांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देखील दिला. तर याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश गायकवाड. गणेश, काय अधिक माहिती मिळत आहे? अंबरनाथ तालुक्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून जो मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे वाघिणी नदी जी आहे ती अंबरनाथ उल्हासनगर आणि कल्याण परिसरातून वाहते. तिच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे आणि नदीच्या शेजारी असणारे जे उल्हासनगर शहराची जी घरं आहेत त्याच्यामध्ये भरत नगर असेल किंवा सम्राट अशोक नगर असेल त्यांच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं. मात्र सध्या तिकडचे जे स्थानिक समाजसेवक आहेत किंवा नगरसेवक आहेत त्यांनी तिथे घरं चालू काढून त्यांना सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे. मात्र सध्या इथे पावसाचा जोर अजूनही कायम आहे. वालधुनी नदीला जर असाच पाऊस सुरू राहिला तर पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना यावेळेस प्रशासनानं सतर्कतेचं आवाहन केलेलं आहे, सूचना केलेल्या आहेत की नदीकाठची घरे जी असतील त्यांनी सुरक्षित स्थळी जावं, अशा प्रकारच्या सूचना प्रशासनानं नागरिकांना केलेल्या आहेत. नक्कीच, धन्यवाद गणेश तुम्ही दिलेल्या या महत्वपूर्ण माहितीबद्दल. तर ठाण्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे महानगरपालिका मुख्यालयातील काही झाडं ही उन्मळून पडली आहेत. ही झाडं 6 ते 7 दुचाकींवर पडली आहेत. झाडं पडल्यानं दुचाकींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि त्याचबरोबर काही गाड्यांचंही नुकसान झालंय. याची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीम आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल देखील झालं होतं. तर दुसरीकडे ठाणे पोलीस आयुक्तालयाजवळ गुन्हे अन्वेषण विभागाजवळही पावसाचं पाणी साचलं होतं. तर ठाण्यामध्ये देखील झाडं उन्मळून पडण्याच्या घटना या नेहमीच होत असतात. आता त्या पार्श्वभूमीवर प्रशासन काय उत्तर देत आहे हे पाहावं लागणार. तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो ठाण्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे महानगरपालिका मुख्यालयातील काही झाडं ही उन्मळून पडली आहेत. आणि याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अजित मांढरे. प्रत्येक पावसाळ्यात नागरिकांना हा नाहक त्रास सहन करावा लागतोय. झाडं उन्मळून पडण्याच्या घटना तर सहज घडताना दिसत आहेत, तरी देखील प्रशासनाकडून काळजी घेतली जात नाहीये. अजित, जी घटना घडते ठाण्यामध्ये, जसं आपल्याला माहिती आहे की ठाणे हे तलावांचं शहर आहे, त्याचबरोबरीनं ठाण्यामध्ये टुमदार ढेरेदार अशी अनेक वर्षापासूनची शेकडो वर्षापासूनची मोठमोठी झाडे आहेत. ठाण्यामध्ये आता सिमेंटचं जंगल उभं राहिलेलं आहे, म्हणजेच सिमेंट कॉन्क्रीटचे रोड असतील, बिल्डिंग असतील, इमारती असतील, हे सगळे उभे राहिलेले आहेत. त्यामुळे ह्या मुळांपर्यंत जे पाणी आहे ते पोहोचणं झाडांच्या ते शक्य होत नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी वाऱ्यामुळे ही झाडं जी आहेत आणि यांची मुळं जी आहेत ही खिळखिळी होतात आणि ही झाडं पडतात. वारा जो आहे, गेले आपण पाहिलं असेल की 4-5 दिवस जो पाऊस पडतोय, पावसाबरोबरच जोरदार वारा आहे आणि याचमुळे झाडं जी आहेत ह्या झाडांना मोठं नुकसान होत आहे. ठाणे महानगरपालिकेचं पाचपाकड येथील मुख्यालय जे आहे तिथे देखील एक भलं मोठं झाड पडलं होतं, ज्यामुळे जवळपास 5 ते 7 वाहनं जी आहेत ती अडकून पडली होती. तर पोखरण रोड नंबर 2 येथील लिटिल फ्लॉवर शाळेसमोर एका रिक्षावर झाड पडलेलं आहे. सुदैवाने या रिक्षामध्ये कोणी नव्हतं, त्यामुळे जीवितहानी झाली नाही, पण ह्या रिक्षाचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे. तर अशा ज्या घटना आहेत वारंवार ठाण्यात घडत आहेत. ठाण्यामध्ये नेमकं जी झाडं आहेत ती पडण्याची संख्या जी आहे ती सर्वाधिक आहे. जर आपण सोमवारच्या आकडेवारी पाहिली तर जवळपास 5 ते 7 झाडं जी आहेत ती एका दिवसामध्ये कोसळली होती. असं आपण वेळोवेळी आकडेवारी पाहिली तर ठाण्यामध्ये पावसांमध्ये 100 पेक्षा जास्त झाडं कोसळण्याची संख्या देखील समोर आलेली आहे. यामुळे नेमकं ठाण्यामध्ये आता ही अशी झाडं जी नक्कीच नक्कीच. धन्यवाद अजित तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल. तर इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत रहा News 18 लोकल. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि ब्रेक नंतर पहिलीच बातमी आहे नागपूर मधून. नागपूरमध्ये सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू आहे, जनजीवन विस्कळीत झालंय. मात्र या पावसाने नागपूरकरांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पुढच्या 48 तासात विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याचं आपण पाहिलंय. आजच्या नागपूरच्या पावसाचा आढावा घेतलाय आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी, आपण पाहूया.
नागपूर मध्ये आज सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू आहे. मात्र पुढचे 48 तास नागपूरसह विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा इशारा नागपूर वेधशाळेने दिलेला आहे. आपण बघू शकतो की सध्या जर का तुम्ही बघितलं तर ज्या प्रकारचा पाऊस सध्या नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे त्यामुळे सकाळपासूनच आज नागपूरचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. अनेक दिवसापासून या पावसाची वाट नागपूरकर पाहत होते कारण की मोठ्या प्रमाणामध्ये उकाडा नागपूरमध्ये जाणवत होता. मात्र आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढचे 48 तास ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे, विशेष करून पूर्व विदर्भामध्ये. जर का तुम्ही नागपूरच्या याआधीचा मुसळधार पावसाचा जर बघितलं तर फक्त एक वेळा या सीझनचा चांगला पाऊस नागपूरमध्ये पडला. मात्र आतापर्यंत साधारण रिमझिम पाऊसच होत होता, त्यामुळे जो आज आणि पुढचे 2 दिवस जो पाऊस होणार आहे त्यामुळे शेतकरी देखील आनंदामध्ये आहे कारण की शेतकऱ्यांना देखील अशाच मुसळधार पावसाची अपेक्षा होती. आणि सध्या जर का तुम्ही बघितलं तर रिमझिम पाऊस सुरू आहे, अजूनही कोणत्या सखल भागामध्ये पाणी शिरल्याचं किंवा पाणी साचल्याचे काही माहिती पुढे आलेली नाही. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की सकाळपासून ज्या प्रकारे नागपूरमध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे त्यामुळे एक आनंदाचं वातावरण आहे. आणि महत्त्वाचा गोष्ट की नागपूरकरांना या उकाड्यापासून दिलासा देखील मिळालेला आहे. फक्त आता विषय हा आहे की पुढचे 48 तास जो ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे जिल्ह्याची जी प्रशासकीय यंत्रणा आहे ती देखील सतर्क झालेली आहे कारण की पश्चिम बंगालच्या सागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पूर्व विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस येऊ शकतो अशी शक्यता नागपूर वेधशाळेने वर्तवलेली आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर सर्वच उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडनं केल्या जात आहे. व्हिडिओ चंदी प्रशांत मोहितेसह तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तर इकडे वर्धा जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे, त्यामुळे परिसरातील सर्व धरणांचे दरवाजे काही फुटांनी उघडण्यात आले. तर लालनाला प्रकल्पाचे 5 दरवाजे 10 सेंटीमीटरनं उघडण्यात आले आहेत. तर बेमळा प्रकल्पाचेही 2 दरवाजे 10 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. तर नान प्रकल्पाचे देखील 5 दरवाजे उघडण्यात आलेत आणि हे दरवाजे 5 सेंटीमीटरनं उघडले गेले आहेत. नदी शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. मात्र महत्त्वाच्या बातम्यांच्या सर्व अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं आवाहन, प्रशासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करा. घरातून बाहेर पडताना मास्क आठवणीने लावा. स्वतःची काळजी. नमस्कार.